स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियानात विभागाकडून 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांसोबत पाठविण्यात येणार आहेत. तत्पूर्वी मुंबईच्या आझाद मैदान येथे राज्यातील सर्व अमृत कलशांचे पूजन होईल व त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील. अमृत कलश सन्मानपूर्वक पाठविण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी आज दिल्या आहेत. मेरी माटी मेरा देश अभियानासंदर्भात विभागीय आयुक्तांनी आज आढावा घेतला. मेरी माटी मेरा देश अभियानामध्ये अमृत कलशच्या माध्यमातून विभागात एकत्र केलेली माती दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या अमृत वाटिकेत अर्पण केली जाईल. यासाठी विभागातील तालुक्यातून 63 नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रत्येक जिल्ह्यातून एका याप्रमाणे 6 व नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकेचे 1-1 असे 71 कलश 142 स्वयंसेवकांमार्फत रवाना करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व अमृत कलश 27 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे पाठविण्यात येतील. दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे.